नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, DFSL पदभरती म्हणजेच फॉरेन्सिक पदभरतीचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत. तर ते तुम्हाला कसे डाउनलोड करायचे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. यासोबत मित्रांनो, फॉरेन्सिक पदभरतीसाठी आपण नोट्स देखील काढलेले आहेत. तर त्या नोट्सबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं त्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, फॉरेन्सिक पदभरती साठी आपण नोट्स काढलेले आहेत. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी 2 वर्षाची तुम्हाला भेटणार आहे आणि GK चे काय IMP प्रश्न तुम्हाला भेटणार आहे. तर या सर्व विषयांच्या नोट्सची किंमत आपण अतिशय कमी ठेवलेली आहे. सर्व विषयांची किंमत फक्त 149 रुपीज असणार आहे. या सर्व विषयांच्या नोट्स मिळवण्यासाठी तुम्हाला हा नंबर दिसत असेल 91 39 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. यामध्ये प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या टॉपिकनुसार सेपरेट नोट्स असणार आहे. आपल्याला या पदभरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे आणि रिव्हिजनसाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. लेटेस्ट 2 वर्षाचं चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला दिलं गेलं आहे. तर नक्कीच या नोट्सचा वापर करा, जेणेकरून तुमचा स्कोर नक्कीच इथं वाढण्यासाठी मदत होणार आहे. तर चला आता हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं त्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा, फॉरेन्सिक पदाचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो आहे. या वेबसाईटला ओपन करायचं आहे. इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा, त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे पुन्हा तुम्हाला युजर ID टाकायचा आहे, त्यानंतर जुना पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर एक नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. तोच पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे, ठीक आहे. अशा प्रकारचं पेज आलं तर टाका, नाही तर ऑटोमॅटिकली तुमच्याकडे डायरेक्टली लॉग इन पेज ओपन होऊन येईल. आता माझ्या वेळेस इथं पासवर्ड तयार करण्यासाठी आलेलं आहे. इथं लॉग इन ID, त्यानंतर जुना पासवर्ड आणि नवीन पासवर्ड इथे तयार करून मला इथं दोनदा टाकायचं आहे. त्यानंतर हा कॅप्चा टाकून मी इथं चेंज पासवर्डचं ऑप्शन आहे इथे क्लिक करणार. त्यानंतर बघा, पुन्हा अशा प्रकारचं येऊन जाईल. इथे रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच युजर ID दिसेल. जो पासवर्ड नवीन टाकला होता तो पासवर्ड टाकून इथे कॅप्चा टाकून लॉग इनचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे तुम्हाला 3 लाईनींचं ऑप्शन असणार आहे. इथे तुम्हाला पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्या पण पदासाठी तुम्ही अर्ज केला असेल ते पद दिसेल आणि इथे डोळ्याचं ऑप्शन असतं, या डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुमचं जे पण पेमेंट झालं असेल किंवा तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होऊन येणार आहे, पुन्हा तुम्हाला इथं 3 लाईनींचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला 3 लाईनींच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, अशा प्रकारचं ॲडमिट कार्ड तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे डाउनलोड ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर PDF फॉर्मॅटमध्ये ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथं ऑप्शन येऊन जाईल. डाउनलोडचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. अशा स्वरूपामध्ये संपूर्ण प्रोसेस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासोबत या पदांसाठी आपण नोट्स देखील काढलेले आहेत. त्या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका, अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल तिथे क्लिक करा. व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.